सोलापुरातील प्रसिद्ध रूपाभवानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी पास बंधनकारक असला तरी तेथे गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनार्थ भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे दरम्यान श्री रूपाभवानी मंदिर शिवगंगा मंदिर ब्राह्मण कालिका मंदिर श्री हिंगुलांबिका मंदिर कालिका मंदिर पाशापेठ आणि शिवलाड तेली समाज मंदिर शुक्रवार पेठ यांनी भाविकांकरता ऑनलाईन पाचशी सोय उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी मात्र भाविकांना कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत दरम्यान शारदीय नवरात्रोत्सवा दिवशी राज्यातील सर्व धार्मिक मंदिर खुली केली जाणार आहेत परंतु कोरोनाचं संकट कायम असल्यानं गर्दी होणार नाही याची जबाबदारी मंदिर समितीचे ट्रस्ट आणि व्यवस्थापकावर राहील दर्शनार्थ डिजिटल पास्कचा वापर करावा असे आदेश महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आहेत राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी देण्यात आली त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील मंदिरांसंदर्भात स्वतंत्र आदेश काढले मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांकडे मास्क असणं बंधनकारक का आहे थर्मल स्क्रीनिंग करून दर्शनासाठी सोडलं जाईल त्या ठिकाणी त्यांना हँडवॉश सॅनिटायझर देण्यात यावं असंही आयुक्तांनी या आदेशात स्पष्टपणे नमूद केलं आहे दर्शन रांगेत दोन भाविकांमधील अंतर किमान पाच ते सहा फुटाचं असणं बंधन केलंय दसऱ्या निमित्तानं रावण दहन करण्याची प्रथा आहे त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतु त्यावेळी प्रेक्षक नसावेत मोजक्याच व्यक्तींनी तो कार्यक्रम पार पाडावा असंही आयुक्तांनी आदेशात नमूद केलं आहे दरम्यान दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असणं बंधनकारक केलंय त्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सोबत आणावं असंही पोलीस उपायुक्त डॉक्टर कडूकर यांनी सांगितलं